14 एप्रिल 1944 रोजी SS स्पोर्ट्स किटिंग जहाजाला मुंबईतील बंदरावर भीषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमन दलाचे 66 जवान शहीद झाले. त्यांच्या बलिदानाबद्दल तसंच अग्निशमन दलाच्या कामगिरीबाबत जनजागृतीसाठी संपूर्ण देशात आज अग्निशमन सेवा दिवस साजरा केला जातो. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध उपक्रमांनी अग्निशमन सेवा दिन पार पडला. ध्वजवंदनानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. अग्निशमन सेवा दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आज सासने ग्राउंडवर विशेष कार्यक्रम झाला. अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रद्धांजली आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. फायर गीत गाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शहरातून अग्निशमन गाडीसह दुचाकीवरून रॅली काढली. कावळा नाका, विनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महापालिका चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. अग्निसुरक्षा सुनिश्चित करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या अशा घोषणा देण्यात आल्या. अग्निशमन दिनानिमित्त 14 ते 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सुरक्षा सप्ताह होणार आहे. त्यामध्ये शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानिक अधिकारी कांता बांदेकर, ओंकार खेडकर, अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी उपस्थित होते.